की ज्या प्रकारे कार्यकर्ता जेव्हा तुम्ही अथॉरिटी बनवता त्यावेळेस ते डेंजरस होऊन जाते. आम्ही ह्याच्यामध्ये भोसले साहेबांना सुद्धा पार्टी केलंय, आम्ही ह्याच्यामध्ये न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती सुकरेंना सुद्धा पार्टी केलंय. का केलं? तर सुकरे साहेब हे मराठा आंदोलनाचे कार्यकर्ते बनले होते रिटायरमेंट नंतर. एक कार्यकर्ता ज्यावेळेस तुम्ही तिथे नेऊन बसवता आयोगाचा अध्यक्ष म्हणून, त्यावेळेस त्यांच्याकडून काय अपेक्षा करता? कार्यकर्त्याचा रिपोर्ट होऊ शकतो, आयोगाच्या अध्यक्षाचा रिपोर्ट कसा होईल? कारण दोन तत्व आहेत. ज्यावेळेस आम्ही तक्रार दिली की सुकरे साहेब हे प्रामाणिकपणे काम करू शकणार नाहीत, त्यावेळेस आमच्या तक्रारीला निकाली काढण्यात आलं नाही. सुकरेंना काय दाखवण्यात आलं? सुकरे हे न्यायमूर्ती आहेत सन्माननीय निवृत्त, त्यांना माहिती आहे ज्युडिशियल डिसिप्लिन. ज्युडिशियल डिसिप्लिन मध्ये म्हणलेलं आहे की जेव्हा बायस तुमच्या विरुद्ध बोलला जातो किंवा विचार केला जातो त्यावेळेस तुम्ही त्या प्रकरणामध्ये राहायचं नसतंय. तरी सुद्धा ढांग ढोंगाने पिक्चरच्या शूटिंगने माध्यमांच्या समोर चित्रीकरण करत सुकरे जाऊन फोटो काढून सुकरेंची जी पार्श्वभूमी आहे ती लक्षात घेऊन सुकरेंनी त्या प्रकरणापासून दूर राहायला पाहिजे होतं, ते सुद्धा आम्ही त्याच्यात घेतलेलं आहे. आणि ज्या प्रकारे आम्ही म्हणत आहोत की मुख्य न्यायमूर्तींपेक्षा जास्त पगार देण्यात आले, दिलीप भोसले साहेब असतील किंवा जे काही समिती म्हणून नेमली त्यांना, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा रद्द व्हाव्यात. त्याचबरोबर कुणबी मराठा कुणबी असा असू शकत नाही, कारण जयश्री पाटलांच्याच निकालामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की खत्री कमिशनचा जो रिपोर्ट आहे, खत्री कमिशनचा रिपोर्ट निगेटिव्ह केलेला आहे आणि त्या आधारावर 2004 जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय परसे इलिगल ठरतो आणि त्याच्यामुळे तो निर्णय सुद्धा रद्द व्हावा. कुणबी मराठा म्हणूनही मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही आणि मराठा म्हणून सुद्धा 10% आरक्षण मागास म्हणून देता येणार नाही, हे डंके की चोट पे आम्ही ज्या याचिकेमध्ये मांडलेलं आहे. आम्ही खुल्या वर्गातील गुणवंतांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून, प्रभू श्री रामचंद्राच्या वैचारिक शक्तीतून आम्ही हिंदू राष्ट्रवादी, आम्ही प्रभू श्री रामचंद्रांच्या विचारासोबतच सावरकरांच्या विचारांना मानणारे, त्याचबरोबर आम्ही जे आहेत खुल्या वर्गातील रक्षणासाठी, त्या जागांच्या रक्षणासाठी, म्हणजे व्हाईट हाऊसमध्ये या देशातला हिंदुस्थानी चमकला पाहिजे, म्हणजे सातार समुद्रापार ही गुणवत्ता दिसली पाहिजे, गुणवंतांसाठी आम्ही हे चॅलेंज केलेलं आहे. ब्राह्मण असणं गुन्हा नाही, क्षत्रिय असणं गुन्हा नाही, वैश्य असणं गुन्हा नाही, मारवाडी असणं गुन्हा नाही आणि जैन असणं गुन्हा नाही, खुल्या वर्गात असणं ओपन कॅटेगरीमध्ये असणं गुन्हा नाही. आज एवढ्या कमी जागा राहिल्यात, विद्यार्थी रडत आहेत आणि आमच्यासारख्यांची मुलं जी आरक्षणाचा लाभ घेत नाही, आमच्यासारख्यांची याचिका का दाखल करावी लागली डायरेक्ट? कारण आमची मुलं आरक्षणाचा लाभ घेत नाहीत, आमची मुलं खुल्या वर्गातून शिकतात. त्या जागा जर होरिझॉन्टल रिझर्वेशन जर तुम्ही कापून जर कट करून जर ठेवल्या तर फक्त 12% मुलांसाठी जागा राहतात आणि मुलींसाठी फक्त 33% जागा राहतात. या सगळ्या प्रिज्युडिस आहे, 12% फक्त मुलांसाठी आणि 33% फक्त मुलींसाठी जागा राहतात खुल्या वर्गातल्या. त्यामुळं मुलांचं जे मनोधैर्य आहे हिंदुस्थानाच्या मातीच्या प्रती, त्या हिंदुस्थानाच्या मातीच्या प्रती त्यांच्या मनात ही जागृत जाणीव व्हायला लागली की मी का शिकू. एक आता परत जातीचा उल्लेख करून, म्हणजे जरंग्यासारखं मला कोणाला म्हणजे हिनवायचं नाही, परंतु मला सांगायचं आहे, सरकार सोलापूरमधून विद्यार्थी फोन करत आहेत, पुण्यातून फोन करत आहेत, नाशिकातून फोन करत आहेत, नुसते ब्राह्मणाचेच नाही तर वंजारी भाऊ सुद्धा फोन करत आहेत, इतर मागासवर्गीय सुद्धा करत आहेत, सांगत आहेत सर खुल्या वर्गातल्या जागा कमी होणं म्हणजे खुले गुणवंत जे सगळ्या जाती धर्मातले असतात त्यांच्यावर अन्याय करणं आहे. आणि म्हणून सरकारला माझी विनंती आहे की तातडीनं सरकारनं जसं विशेष अधिवेशन घेतलं तसंच नतमस्तक व्हावं, माफी मागावी खुल्या वर्गातली. वारंवार तुम्ही म्हणत आहात, काय म्हणत आहात की आम्ही ओबीसींचं काढून देणार नाही, परंतु सरकार तुम्हाला असं वाटत नाही का खुल्या वर्गातले सुद्धा हिंदुस्थानी आहेत, प्रभू श्री रामचंद्राला मानणार आहेत? तेव्हा तुम्ही नतमस्तक व्हावं आणि तुम्ही जे पास केलेलं बिल आहे ज्याच्यावर आधारित तुम्ही नोटिफिकेशन काढलंय तो कायदा वापस घ्यावा. पुन्हा एकदा मी तुम्हाला संधी देतो, न्यायालयामध्ये तशी संधी तुम्हाला न्यायालय देईल की नाही ते सांगता येत नाही. महत्वाचा मुद्दा दुसरा एक होता तो कुणबी प्रमाणपत्राचा, तो मुद्दा या याचिकेमध्ये आहे का? ह्या याचिकेमध्ये स्पष्टपणे जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन 2021 निवाड्यामध्ये खत्री कमिशनच्या बाबतीत स्पष्टपणे 300 ते 400 नंबरच्या पॅरेग्राफमध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की खत्री कमिशनला निगेटिव्ह केलेलं आहे आणि त्यामुळे 2004 शासन निर्णय रद्द करण्यात यावा असं या याचिकेमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. दिलीप भोसले आणि ती समिती आहे, ती समिती सुद्धा ज्या कॉन्स्टिट्यूशनच्या विरुद्ध आहे ती सुद्धा रद्द करावी ते सुद्धा म्हटलेलं आहे.
शिंदे साहेबांचं ते वाक्यच आम्ही टाकलं. शिंदे साहेब खूप छान म्हणतात एक वाक्य. पिटिशनर पिटिशनर नंबर वन डॉक्टर जयश्री पाटील आहेत. पिटिशनर नंबर टू डॉक्टर गुणरत्न आहेत. पिटिशनर नंबर आम्ही दोघं जण जनरल कॅटेगरीसाठी आहोत कारण आम्ही आरक्षणाचा लाभ आमच्या मुलांना देत नाही. आणि पिटिशनर नंबर तीन हे माळी समाजाचे अध्यक्ष आहेत श्री लिंगे. पिटिशनर नंबर चार राजाराम पाटील आहेत. ते एसईबीसीचं म्हणजे ओबीसीचं प्रतिनिधित्व करतात. आगरी कोळी भंडाऱ्यांचं हिंदीत घेऊया. हिंदी करून घेऊया. परंतु एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज, माननीय मुख्यमंत्री म्हणतात, परंतु एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज आत्ताच्या काळाच्या ओघात मागे पडला व शैक्षणिक सामाजिक व आर्थिक दृष्ट्या तो मागास लोटला जातो. अशा वेळी त्या समाजाला मागे उभे राहणे आत्ताच्या काळात म्हणजे माननीय न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टपणे नाही सरन्यायाधीश नाही माननीय न्यायमूर्ती हे आपले ज्यांनी जयश्री पाटलांचं जजमेंट लिहिलं वन ऑफ द आपले हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये तंत्रशिक्षणाच्या काळामध्ये कोणाला सामाजिक मागास कसं म्हणणार तुम्ही. आणि ते रेफरन्स आलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही म्हणजे हे सगळं चालवत असाल तर हे राजकारणाच्या पलीकडे काय असू शकतं. म्हणून आम्ही या आरक्षणाला विरोध केलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे तुम्हाला सांगतो इकॉनॉमिक विकास सेक्शनचं 62% झाल्याच्या नंतर आज 72% रिझर्वेशन झालेलं आहे 72%. आणि मराठ्यांची संख्या जर क्लास वन क्लास टू मध्ये बघितली तर क्लास वन मध्ये 100% 33% मराठी आहेत. क्लास टू मध्ये 29% मराठी आहेत. क्लास थ्री मध्ये 37% मराठी आहेत. आणि चतुर्थ श्रेणीमध्ये 36% मराठी आहेत. म्हणजे मुख्यमंत्री तर मोजायची वेगळीच गोष्ट आहे. त्याच्यानंतर मंत्री आजही तुम्ही मोजून बघा. एक ब्राह्मण समाजात आहो अभी तक कॅबिनेट डिसिजन करके आयोग को भेजता है. कॅबिनेट जो कॅबिनेट होता है मंत्रिमंडल जिसे कहते हैं वो करता है भेज देता है. यहां तो सुमंत भांगे जी ने माननीय मुख्यमंत्री जी को फंसा दिया. मुख्यमंत्री जी ने अपने इंडिविजुअल कैपेसिटी में कह दिया आयोग को कि तुम जाओ और तुम पिछड़ेपन का सर्वेक्षण करके ले आओ. ये सब सारे जो चीजें हैं ये भूमिकाएं संविधानिक भूमिकाओं के तौर पर नहीं है. तो इस सारों को लेते हुए खुले वर्ग पे अन्याय न हो. और ओबीसी कुनबी जो है जो जयश्री पाटिल जी के ही केस में कहा है कि ओबीसी कुनबी का जो आयोग बना था बनाने जो बात कही गई थी उस आयोग का नाम ये था अपना क्या नाम है उस आयोग का खत्री आयोग था. वो खत्री आयोग को जब निगेटिव कह दिया गया तो 2004 का कानून कैसे चल सकता है. और सगे सोयरे तो चल ही नहीं सकते जब 2004 का कानून नहीं चल सकता है. तो सगे सोयरे और जो भी कुछ वो डमडम बजा रहे थे वो भी कानून रद्द कर दो ये भी हमने कह दिया है. और उसी के साथ हमने माननीय उच्च न्यायालय को ये भी कहा है कि ये जो बड़ा बड़ा सैलरी ले रहे हैं पैसा ले रहे हैं माननीय जो रिटायर्ड जस्टिस भोसले साहब ये है इनको ये पैसा ना दे ये भी बंद कर दो. वो भी हमने 6-7 क्या मांगे. देखिए यही मांग है कि रिजर्वेशन को रद्द कर दो. कैबिनेट ने डिसीजन जो लिया है वो रद्द कर दो. सेपरेट कैटेगरी बोलकर तुमको अधिकार नहीं है सेपरेट कैटेगरी बनाने का. क्लास इनटू क्लास अलग चीज है सेपरेट कैटेगरी अलग चीज है. फिर जो रोस्टर पॉइंट अरे भैया ये बताओ यार सबको पता है माननीय मुख्यमंत्री को जी को भी पता है कि जो भटके होते हैं जो शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब के बाद जो वर्ग आता है उस वर्ग को हम क्या कहते हैं कि डी नोटिफाइड ट्राइब्स कहते हैं. वो ट्राइब्स को जो है कम पिछड़ा बताया है मराठों को ज्यादा पिछड़ा बताया है. और जो रोस्टर का कानून लाया है जो जीआर लाया है वो भी हमने रद्द करने को कहा है. यार कैसे हो सकता है यार आज बताओ यार जो हमारा जो ये है जो भाई है डी नोटिफाइड भाई है विजय एंटी जो है वो कैसे क्या मराठों से कम पिछड़ा हो सकता है मराठों से ज्यादा है. उनको जम करके ऊपर ले गए कोई देख रहा ही नहीं है कोई सुनवाई नहीं हो रही है. खुले वर्ग की तो कोई सुनवाई नहीं. हमने कह दिया कि नहीं चाहिए हमें आयोग कहकर ये क्या नाम है इनका जस्टिस सुकरे चिट्ठियां लिखी लोगों ने चिट्ठियों को डिसीजन नहीं लिया गया. और एक मराठा कार्यकर्ता की तौर के ऊपर उनके लेटर को उनका जो रिपोर्ट है एक कार्यकर्ता का रिपोर्ट समझकर
आरक्षण दे दिया गया, कितने मिनट में दिया, कितने सेकंड में दिया, उस दिन कितने कानून पास कर दिए, सारा चिट्ठा हमने माननीय उच्च न्यायालय के सामने रखा है। देखते हैं माननीय उच्च न्यायालय हमारे छात्रों को, हमारे वर्ग को, जो हिंदुस्तान के बाहर व्हाइट हाउस तक अपनी छाप लगाता है, मोहर लगाता है, उनके न्याय के लिए हम गुहार कर रहे हैं। कब सुनवाई होगी? जल्दी हो जाएगी, क्योंकि एट द साइट गलत चीज है बता देंगे सम्माननीय उच्च न्यायालय को। लगता तो है बहुत जल्दी से जल्दी जो है ये कानून को, या तो राज्य सरकार ने, इसके पहले जब जयश्री पाटिल जी के जो फादर थे लक्ष्मण राव जी, किशन राव जी पाटिल, जो स्वतंत्र सेनानी थे, उस समय वो लड़े थे, जैसे कानून पीछे लिया गया उसी तरह का कानून, उसी तरह से अभी भी राज्य सरकार को ये कानून या तो पीछे लेना पड़ेगा, या तो सरकार को अपनी छवि को बचाने की कोई दूसरी, मेरे हिसाब से कोई दूसरा रास्ता नहीं है, नहीं तो फिर माननीय उच्च न्यायालय की सुननी पड़ेगी। कुंभी सर्टिफिकेट दिए गए हैं तो वो भी मुद्दा ये याचिका में है क्या? क्योंकि अल्टीमेटली हमने तो सर्टिफिकेट भी लगा दिया। हम तो ये कह रहे हैं कि जहां पर माननीय न्यायमूर्ति मारलापल्ले साहेब ने कह दिया है कुंभी मराठा, मराठा कुंभी, वो कुंभी नहीं है जो बैकवर्ड है, जो सोशल डिसेबल्ड है, तो उसके ऊपर जयश्री पाटिल जी के जजमेंट में भी आ गया है कि खत्री कमीशन ही जो है निगेटिव है, तो उसके ऊपर तुम कैसे सर्टिफिकेट दोगे? सब बोगसगिरी, सब बंद हो जाएगी। राज्य सरकारकडून मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आलं होतं, याच आरक्षणाच्या विरोधात डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे। आपल्यासोबत ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। गुणरत्नजी, ज्या पद्धतीनं तुम्ही ही याचिका दाखल केलेली आहे, नेमकं काय या याचिकेत तुम्ही म्हणणं मांडलेलं आहे? आरक्षणाचं घाणेरडं राजकारण केलं जाऊ नये, हे आरक्षणाच्या तत्वासोबत फारकत घेतल्यासारखं आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युशन असेंब्लीमध्ये सांगितलं होतं आरक्षण हे मेजॉरिटीन होता कामा नाही, परंतु आरक्षणाला मेजॉरिटीन केलं गेलं, आज 73% रिझर्वेशन झालेलं आहे। आणि जे राज्य सरकारला अधिकारच नाही कॅटेगरी निर्माण करण्याचा, क्लास इंटू क्लास वेगळी गोष्ट आहे, ओबीसीच्या बाहेर जाऊन आज नवीन वर्ग करून एक कायदा तयार करण्यात आला, वर्ग नाही कॅटेगरी तयार करून, एससी एसटी ओबीसीच्या व्यतिरिक्त आता एक नवीन कॅटेगरी मराठा कॅटेगरी, हे करण्याचा त्यांना अधिकार नाही। जयश्री पाटलांच्या निकालाच्या नंतर 105व्या घटनादुरुस्तीनुसार ज्या जागा आहेत त्या जागांवर जी कत्तल केल्या गेली, त्या जागांच्या, त्या गुणवंतांच्या जागा कमी केल्या गेल्या, ह्याच्यावर कोणी बोलत नव्हतं। ह्या जागा म्हणजे त्यांना आपल्या अशा वाटत नव्हत्या, सत्तेतल्या विरोधकांना हे काय आमचे नाहीत असं त्यांना वाटत नव्हतं, आम्ही हिंदू राष्ट्रवाले आहोत हे त्यांना कळत नव्हतं, प्रभू श्री रामचंद्राचे भक्त आहेत हे त्यांना कळत नव्हतं, विरोधकांना सुद्धा आणि सत्ताधाऱ्यांना सुद्धा। यांना सगळ्यांना संविधान शिकण्याची गरज आहे, आणि यांना संविधान शिकण्यासाठी ज्या प्रकारे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे की रिझर्वेशन हे मेजॉरिटी कामा होता कामा नाही, रिझर्वेशन हे मायनॉरिटी असलं पाहिजे, अन्यथा हे डिस्क्रिमिनेशन आहे, ह्या सबबी लक्षात घेऊन, हे महत्वाच्या बाबी लक्षात घेऊन आम्ही न्यायालयात आलो। न्यायालयात येताना आम्ही दोन गोष्टी प्रामुख्यानं मांडलेल्या आहेत, सरकारनं प्रोसिजरच पूर्ण फॉलो केलेलं नाही, ऍट द साईट हे इलिगल रिझर्वेशन आहे। त्याचं कारण असं आहे की जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन 2021 निकाल आला मराठ्यांना आरक्षण देता येत नाही म्हणून, त्या निकालानंतर भारताच्या पार्लमेंटनी 105वी घटनादुरुस्ती केली, 105व्या घटनादुरुस्तीमध्ये राज्यांना काही अधिकार देण्यात आले, परंतु ते अधिकार कोणते होते हे सुद्धा वाचण्याची तसदी विद्यमान जे कोणी माननीय सर्वोच्च न्यायालयापेक्षा जास्त पगार देऊन तिथे माननीय निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले सारखे त्यांनी तरी ते वाचून पाहायला पाहिजे होतं, ते सुद्धा सरकारला योग्य सल्ला देण्यात आला नाही, आणि म्हणून आम्ही हे स्पष्टपणे त्यामध्ये नमूद केलेलं आहे की हे रिझर्वेशन ऍट द फर्स्ट साईट म्हणजे सेपरेट कॅटेगरी करून देण्याचा अधिकारच राज्य सरकारला नाही। परत सांगतो, सेपरेट कॅटेगरी करून देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, 142वी घटनादुरुस्ती प्रमाणे सुद्धा नाही, आणि त्याचबरोबर 338B नुसार सुद्धा राज्य सरकारला नाही। राज्य सरकारनी केंद्र सरकारकडे पॉलिसी चेंजसाठी आणि नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासकडे पॉलिसी चेंजसाठी जाणं आवश्यक होतं, कारण सेपरेट कॅटेगरी करण्याची शक्ती राज्य सरकारला प्रदान संविधानामध्ये करण्यात आलेली नाही। कोणती शक्ती होती? क्लास इंटू क्लासची, परंतु क्लास इंटू क्लास न करता थेटपणे कॅटेगरी निर्माण केली, म्हणून ऍट द साईट ते सुद्धा चुकीचं आहे।
त्याचबरोबर 50% मर्यादा ओलांडलेली आहे. त्याचबरोबर सर्वेक्षण जे आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले आणि ट्रॅक्टर असताना सुद्धा गरिबी म्हणजे ट्रॅक्टर नाही बिल्डिंग बांधलेली असल्याने सुद्धा हाट हे सगळ्या गोष्टी सुद्धा सामाजिक मागासलेपणाच्या नाहीत. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचं ते कोटिंग आम्ही कोट केलेलं आहे त्यांचं बिल पास करतानाच ते म्हणतात अलीकडच्या काळामध्ये मराठे जे आहेत ते मागास झाले. अलीकडच्या काळात म्हणजे 2021 नंतरच्या काळात मागास झाले. त्यावर आमचं म्हणणं असं आहे की डॉक्टर जयश्री पाटील यांच्या निवाड्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं होतं ते तरी माननीय न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती भोसलेंनी सुचवायला पाहिजे होतं. आमचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे कार्यकर्ता जेव्हा तुम्ही अथॉरिटी बनवता त्यावेळेस ते डेंजरस होऊन जाते. आम्ही याच्यामध्ये भोसले साहेबांना सुद्धा पार्टी केलंय. आम्ही याच्यामध्ये न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती सुकरेंना सुद्धा पार्टी केलंय. का केलं तर सुकरे साहेब हे मराठा आंदोलनाचे कार्यकर्ते बनले होते रिटायरमेंट नंतर. एक कार्यकर्ता ज्यावेळेस तुम्ही तिथे नेऊन बसवता आयोगाचा अध्यक्ष म्हणून त्यावेळेस त्यांच्याकडून काय अपेक्षा करता. कार्यकर्त्याचा रिपोर्ट होऊ शकतो आयोगाच्या अध्यक्षाचा रिपोर्ट कसा होईल. कारण दोन तत्व आहेत. ज्यावेळेस आम्ही तक्रार दिली की सुकरे साहेब हे प्रामाणिकपणे काम करू शकणार नाहीत त्यावेळेस आमच्या तक्रारीला निकाली काढण्यात आलं नाही. सुकरेंना काय दाखवण्यात आलं. सुकरे हे न्यायमूर्ती आहेत सन्माननीय निवृत्त. त्यांना माहिती आहे ज्युडिशियल डिसिप्लिन. ज्युडिशियल डिसिप्लिन मध्ये म्हणलेलं आहे की जेव्हा बायस तुमच्या विरुद्ध बोलला जातो किंवा विचार केला जातो त्यावेळेस तुम्ही त्या प्रकरणामध्ये राहायचं नसतंय. तरी सुद्धा ढांग ढोंगाने पिक्चरच्या शूटिंगने माध्यमांच्या समोर चित्रीकरण करत सुकरे जाऊन फोटो काढून सुकरेंची जी पार्श्वभूमी आहे ती लक्षात घेऊन सुकरेंनी त्या प्रकरणापासून दूर राहायला पाहिजे होतं. ते सुद्धा आम्ही त्याच्यात घेतलेलं आहे. आणि ज्या प्रकारे आम्ही म्हणत आहोत की मुख्य न्यायमूर्तींपेक्षा जास्त पगार देण्यात आले दिलीप भोसले साहेब असतील किंवा जे काही समिती म्हणून नेमली त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा रद्द व्हाव्यात. त्याचबरोबर कुणबी मराठा कुणबी असं असू शकत नाही. कारण जयश्री पाटलांच्याच निकालामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की खत्री कमिशनचा जो रिपोर्ट आहे खत्री कमिशनचा रिपोर्ट निगेटिव्ह केलेला आहे. आणि त्या आधारावर 2004 जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय परसे इलिगल ठरतो आणि त्याच्यामुळे तो निर्णय सुद्धा रद्द व्हावा. कुणबी मराठा म्हणूनही मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही आणि मराठा म्हणून सुद्धा 10% आरक्षण मागास म्हणून देता येणार नाही. हे डंके की चोट पे आम्ही ज्या याचिकेमध्ये मांडलेलं आहे. आम्ही खुल्या वर्गातील गुणवंतांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून प्रभू श्री रामचंद्राच्या वैचारिक शक्तीतून आम्ही हिंदू राष्ट्रवादी आम्ही प्रभू श्री रामचंद्रांच्या विचारासोबतच सावरकरांच्या विचारांना मानणारे त्याचबरोबर आम्ही जे आहेत खुल्या वर्गातील रक्षणासाठी त्या जागांच्या रक्षणासाठी म्हणजे व्हाईट हाऊसमध्ये या देशातला हिंदुस्थानी चमकला पाहिजे म्हणजे साता समुद्रा पार ही गुणवत्ता दिसली पाहिजे गुणवंतांसाठी आम्ही हे चॅलेंज केलेलं आहे. ब्राह्मण असणं गुन्हा नाही क्षत्रिय असणं गुन्हा नाही वैश्य असणं गुन्हा नाही मारवाडी असणं गुन्हा नाही आणि जैन असणं गुन्हा नाही खुल्या वर्गात असणं ओपन कॅटेगरीमध्ये असणं गुन्हा नाही. आज एवढ्या कमी जागा राहिल्यात विद्यार्थी रडत आहेत आणि आमच्यासारख्यांची मुलं जी आरक्षणाचा लाभ घेत नाही आमच्यासारख्यांची याचिका का दाखल करावी लागली डायरेक्ट. कारण आमची मुलं आरक्षणाचा लाभ घेत नाहीत. आमची मुलं खुल्या वर्गातून शिकतात. त्या जागा जर होरिझॉन्टल रिझर्वेशन जर तुम्ही कापून जर कट करून जर ठेवल्या तर फक्त 12% मुलांसाठी जागा राहतात आणि मुलींसाठी फक्त 33% जागा राहतात. या सगळ्या प्रिजुडेस आहे. 12% फक्त मुलांसाठी आणि 33% फक्त मुलींसाठी जागा राहतात खुल्या वर्गातल्या. त्यामुळे मुलांचं जे मनोधैर्य आहे हिंदुस्थानाच्या मातीच्या प्रती त्या हिंदुस्थानाच्या मातीच्या प्रती त्यांच्या मनात ही जागरूक जाणीव व्हायला लागली की मी काय शिकू. एक आता परत जातीचा उल्लेख करून म्हणजे जरंग्यासारखं मला कोणाला म्हणजे हिनवायचं नाही परंतु मला सांगायचंय सरकार सोलापूरमधून विद्यार्थी फोन करत आहेत पुण्यातून फोन करत आहेत नाशिकातून फोन करत आहेत नुसते ब्राह्मणाचेच नाही तर वंजारी भाऊ सुद्धा फोन करत आहेत इतर मागास वर्गीय सुद्धा करत आहेत आणि सांगत आहेत सर खुल्या वर्गातल्या जागा कमी होणं म्हणजे खुले गुणवंत जे सगळ्या जाती धर्मातले असतात त्यांच्यावर अन्याय करणं आहे. आणि म्हणून सरकारला माझी विनंती आहे की तातडीनं सरकारनं जसं विशेष अधिवेशन घेतलं तसंच नतमस्तक व्हावं माफी मागावी खुल्या वर्गातली. वारंवार तुम्ही म्हणत आहात काय म्हणत आहात की आम्ही ओबीसींचं काढून देणार नाही परंतु सरकार तुम्हाला असं वाटत नाही का खुल्या वर्गातले सुद्धा हिंदुस्थानी आहेत प्रभू श्री रामचंद्राला मानणार आहेत. तेव्हा तुम्ही नतमस्तक व्हावं आणि तुम्ही
जे पास केलेलं बिल आहे ज्याच्यावर आधारित तुम्ही नोटिफिकेशन काढलंय तो कायदा वापस घ्यावा. पुन्हा एकदा मी तुम्हाला संधी देतो, न्यायालयामध्ये तशी संधी तुम्हाला न्यायालय देईल की नाही ते सांगता येत नाही.